नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। शासनाकडून मिळालेल्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीमध्ये वाद। किल्ले रायगडावर तिथीनुसार साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भवऱ्यात। आमच्याकडे 20 लोकांची परवानगी आहे, आम्हीच गडावर जाऊन शिवराज्याभिषेक साजरा करणार। दुसरा कोण येतोय त्याला आम्ही बघतो। सनी ताटले, शिवराज्याभिषेक समिती, मुंबई। तर स्थानिकांना डावलून राज्याभिषेक सोहळा साजरा होणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही। कोकणकडा मित्रमंडळ महाड। गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे। आता या सोहळ्याला महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती या सोहळ्याची निमंत्रक असली तरी कोकणकडा मित्रमंडळ महाडच्या वतीने जवळजवळ 25 ते 30 वर्ष हा कार्यक्रम साजरा करत आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी मंडळ या सोहळ्यात सहभाग घेतात आणि आपला आपला हातभार लावत असतात। गतवर्षापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर निर्बंध आले आहेत। यावर्षी केवळ 20 शिवप्रेमींना गडावर येण्यात परवानगी देण्यात आली आहे। कोणकोण गडावर जाणार हा मुद्दा वादाचा ठरला असून मुंबईकर आणि स्थानिक शिवप्रेमींमध्ये वाद निर्माण झाला आहे। मंडळांच्या सदस्यांमध्ये फोनद्वारे अपशब्द धमक्यांचा वापर देखील केला जात आहे। या प्रकरणी शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड। शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड या संस्थेला त्यांनी 20 लोकांची परमिशन दिले आणि त्यामुळे 30 लोक गडावर जातील अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातोय दुर्गराज रायगड या समितीमार्फत। मुळामध्ये सुरेश पवार हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत, तसेच कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत। गेले 25-30 वर्ष कोकणकडा मित्रमंडळ आणि मुंबई समिती संयुक्त विद्यमान गडावरती रायगडावरती हा शिवराज्याभिषेक अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा केला जातो। पण मला या वेळेला मुळात कळलं नाही की जर कोरोना सारखी परिस्थिती असताना शासनाने जी 20 जणांची मर्यादा दिली ती आम्हाला मान्य आहे, पण ती 20 जणांची मर्यादा असताना ती फक्त मुंबई समितीला दिली, स्थानिकांना दिली नाही, ह्याचा अर्थच मला कळला नाही। जर दोन संस्थांचे अर्ज गेलेले आहेत, दोन्ही संस्था गेले अनेक वर्ष गडावरती हा उपक्रम करतायत, मुळामध्ये तसं बघायला गेलं तर कोकणकडा मित्रमंडळाच्या माध्यमातून तिथं गडावरची पूर्ण तयारी असेल, पूजेची तयारी असेल, तिथला राज्याभिषेक सोहळ्याची तयारी असेल, ही पूर्ण तयारी सुरेश पवारांच्या अध्यक्षतेखाली कोकणकडा मित्रमंडळाच्या माध्यमातून केली जाते। मग हे जर शासनाला माहिती असताना प्रशासनाने नेमकं मुंबई समितीला 20 जणांची परमिशन देऊन नेमकं काय साध्य केलं? मला तर पूर्णपणे या आपल्या माध्यमातून म्हणायचं आहे की राजकीय दबावापोटी मुंबई मंडळाला 20 जणांची परमिशन दिले आणि कोकणकडा मित्रमंडळाने दिलेला अर्ज त्याला केराची टोपली शासनाने देऊन हा एक नव्या पद्धतीचा वाद निर्माण केलाय असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। हॅलो, मावा सनी बोलतोय। बोला बोला, अजय भवानी। पावले साहेब लाईनवरती आहे। पावले साहेब लाईनवर, काय कन्फ्युजन आहे पावले साहेब, जरा विचारा। मामा हां बोला। रंजननी तुम्हाला असं म्हटलं का की तुमच्याकडं शिरकाईचा मुखवटा आहे का? हा, शिरकाईचा मुखवटा त्यांनी मागितला माझ्याकडे। मला म्हटलं शिरकाई आपल्याला पाहिजे, तर म्हटलं तिकडे आहे पवारांकडे। मामा ऐका, मागितलं नाही म्हटलं, घेऊन निघते ना म्हटलं, तुम्ही असं म्हटलं तुम्हाला। मामा काय काय घेऊन निघते ना म्हटलं, येत आहे ना म्हटलं तुम्ही गडावर। हॅलो, मुखोटा म्हटलं मी, म्हटलं मुखोटा तिकडे पवारांकडे आहे, ते घेऊन येणारच आहेत। गावडे साहेब तुम्ही त्याला विचारलं मुखवटा तुमच्याकडे आहे का, ऐकून घ्या, मुखवटा पाहिजे आम्हाला, मुखवटा मिळेल का? या आधीच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला मुखवटा कोण घेऊन येत होत, तयारी कोण आणत होत? सुरेश पवार घेऊन येत होते का मामा भिवंडीतनं घेऊन येत होते? अहो माहिती आम्हाला सुरेश। मग तरी पण कशासाठी तुम्ही याचा आम्ही काय अर्थ काढणार? आम्ही काय अर्थ काढणार की तुम्ही वेगळी पूजेची तयारी करताय का? तुम्ही मामांकडे शिरकाईचा मुखवटा मागितला, याचा अर्थ काय होतो मला सांगा गावडे साहेब।
एक पावले साहेब अर्थ ना काढणाऱ्याच्या त्या पावले साहेब एक मिनिट पावले अर्थ हो पावले साहेब विचारा तुम्हाला संघर्ष हवे का हे पहिला प्रश्न करा तुम्ही बाकीच्या गोष्टी नंतर होतील ते संघर्ष करायचा आहे का तुम्ही ठरवलंय का मनामध्ये कोण बोलतोय कोण बोलतोय कोण बोलतोय हे कोण बोलतोय पाटेकर बोलतोय काय सिद्धेश पाटेकर बोलतोय हो आठव जरा सिद्धेश पाटेकर त्यांनी कोण बोलतोय ते ऐकलं काय तू कदाचित विसरला असेल तू मेमरीमध्ये जा ऐकलं का तुला संघर्ष करायचा आहे का पहिले तुझा माझा काही संबंध काय तू मायाशी बोलतोय तुझा माझा संबंध काय संबंध राज्याभिषेकाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे कळलं काय मग तू मला काय सांगतो रे की तुला आठवलं का म्हणून त्याने आला तोंड सांभाळून बोल भाई तू ये फोनवर बोलतो हॅलो काय चाललंय काय भाई हॅलो काय चाललंय काय बाबा ऐकलं काय तो काय मला शिकवतो की दाखवतो बिकवतो म्हणून समोर ये ना भाई समोर ये पाहिजे ना ठीक आहे तेव्हा भावले साहेब यांना संघर्ष पाहिजे सोडून टाका शेटना त्या पद्धतीने सांगून टाकतो ना हॅलो 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 अरे तू हॅलो मी तू मला विचारला बरं मामा बोल मामा मला मुखवटा मिळेल का नाही म्हटलं मिळेल का म्हटलं त्यांना तू म्हटलं 25 लोकांची परमिशन आहे तर म्हटलं तुम्ही लोक वेगळी तयारी करता तुम्ही वेगळी तयारी करताय का बोला रंजन ऐक एक माहिती नाही ते पावले आहेत का ना लाईनवरती मला फरक नाही पडत परमिशन माझ्याकडे 20 लोकांची आहे समितीच्या नावाने आहे आणि समितीशिवाय भोसळीचा एकही माणूस घरावर जाणार नाही ज्याला काय काय उपटून घ्या म्हणा आता काय प्रेमाने बोलायचं बघतोय ना प्रेमानं प्रेमाने करतोय ना प्रेमाने यायचंय गपचूप चार लोकांनी या राज्याभिषेक करण्याचा भोसात गेले सगळे हॅलो 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 चार एक मिनिट शांत एक मिनिट सॉरी एक मिनिट सॉरी एकच मिनिट कोण होते मला माहित नाही कोण होते पावले साहेब आहेत नाही नव्हती पावले गेले मामा हॅलो मामा काय कन्फ्युजन हा बोला हॅलो आठवतो तुम्हाला कॅज्युअल फोन केलाय काय येताय का विचारलंय हॅलो मी हा नाही 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 हॅलो आले हॅलो सनी आपला आहे काय हॅलो रंजन तुम्हाला विचारलं मुखवट्याचा म्हणून मी त्यांना विचारला का तुम्ही मुखवटा तुम्ही जाणार का मला रंजन विचारत होता मुखवट्याचा पण तुमची तयारी काय चालले त्यांना मी ह्याचा कन्फ्युजन होतं ना मामा कन्फ्युजन होतं ना बरं आता कोण होता तू हॅलो मला पण नाही माहिती कोण होता तो त्याची लायकी तू मला सांगणार की मला ओळखलं का म्हणून हॅलो घरात ना उतरू नको त्याला घरात ना त्याला माहिती नाही का मी कोण आहे ते हॅलो आता आता आपल्याला तिथे संघर्ष भांडणच करायची आहेत का नुसतं राज्याभिषेक करायचा आहे हा पहिल्यापासून हा मुद्दा विषय मी मामा 10 मिनिटं मी प्रेमाने बोलतोय सगळ्यांना समजवतोय सगळ्यांना घेऊन चाललोय आणि जर माझ्या घ्यायचं हॅलो आपण ड्युटी नाही माझं दिल्लीला जाऊन आपण परमिशन काढली आपल्या समितीच्या नावाने परमिशन आहे शेट म्हणले की आपल्याला एकत्र करायचं म्हणजे ठीक आहे तुमची दोन चार माणसं येतील हरकत नाही आणि आज मला हे ऐकून घ्यायचं त्यांच्याकडनं मी म्हणजे गरज मला आहे का गरज आपल्याला आहे का मग गेले पोहोचल्या बघू एक येऊन दाखवा जर आहे तुमच्याकडे पॉवर संघर्ष करायची ताकद नाही या गडावर म्हणाव ताकद दाखवा तुमची मी माझी दाखवतो हो काय माहितीये का वाद कशाला आपल्याला पाहिजेत अरे वाद ना वाद करायला सामंजस्याने कोणाला घ्यायचंच नाही हा त्याला सांगतोय तो त्याला सांगतोय गेले मग सगळे असेच काय मग काय करायचं कार्यक्रमाचं काय करायचं कार्यक्रमाचं सिंपल आहे मामा आता रंजन कोणी काय बोलू देत माझ्याकडे 20 लोकांची परवानगी आणि मी फक्त माझीच 20 लोकांना येणार ठीक आहे बघायचं आपला विषय अनेक वर्ष गाडावरती होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्याला कोकण गाडा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून गेली जवळजवळ माझ्या माहितीनुसार 20-25 वर्ष हा कार्यक्रम कोकण गाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून सुद्धा होते आणि आता असताना सुद्धा एक हेतू पुरस्कर या प्रशासन कलेक्टर ऑफिसनी शिवराज्याभिषेक समितीला परवानगी दिली ह्याच्या ठिकाणी परमिशनची गरज नव्हती या कोरोनाच्या काळात यांनी परमिशन मागितली
आणि स्थानिकांना डावलून यांनी कोकणकडा मित्रमंडळाला डावलून स्थानिकांना डावलून यांनी फक्त परमिशन मुंबईवाल्यांना दिली. असं असताना देखील जर हे स्थानिकांना डावलत असतील आणि मुंबईवाले जर समितीवाले जर स्थानिकांना डावलून कार्यक्रम करण्याची जर भाषा करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजीना चरणी चप्पल घेऊन सांगतो यांना कोणाला गडावरती पाय ठेवून जाणार नाही. सगळ्यात मूळ मुद्दा तरी शिवराज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तिथीप्रमाणे होणारा शिवराज्याभिषेक हा जो सोहळा आहे याची मुहूर्तमेढ आणि हे व्रतवृक्ष जर कोणी लावलं असेल तर ते मुळात कोकणकडा आणि आज बाकीच्या सर्व मंडळींनी लावलेलं आहे. आज ते तो वटवृक्ष ज्या वेळेला आता मोठा होतोय तर या अनुषंगाने आजूबाजूची जी मंडळी आहेत जी नंतर स्थापन झालेली असलेली शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती असेल आणि मुंबईची काही मंडळी असतील तर हे सगळेजण आता हेतू पुरस्कृत कोकणकडा मंडळ असेल किंवा कोकणकडा मंडळासोबत आमची स्थानिक जी काही इथली स्वराज्य संस्थेची ही जी स्थानिक जी मंडळी आहे मग त्याच्यात दस्तूर खुद्द आमदार साहेब असतील या प्रत्येकाला इथं डावलण्याचा प्रयत्न मुंबई समितीकडनं केला जातोय. झालेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये सुद्धा माननीय जे पोलीस अधिकारी होते त्यांनी प्रश्न केला होता की मागच्या वर्षी ज्याप्रमाणे दोन राज्याभिषेक तिथीलाच दोन राज्याभिषेक जे झाले होते तसं कोणताही हेतू मुंबई समितीवाल्यांचं या ठिकाणी आहे का असा प्रश्न केला असता मुंबई समितीवाल्यांनी सांगितलं होतं की असा कुठलाही कार्यक्रम दोन प्रकारचे आम्हाला इथं करायचे नाहीत. एवढं असून सुद्धा आमच्या मागं कुरघोडे केल्या जातात आणि इथल्या वैयक्तिक इथल्या बाकीच्या मंडळींना फोन करून त्या गोष्टी चेतवल्या जातात. तर एक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून आणि एक इथला स्थानिक म्हणून मी असा कलेक्टर ऑफिसला कडे जी परमिशन आली त्या परमिशनमध्ये सुद्धा त्यांनी दोन मंडळांना परमिशन देण्याच्या ऐवजी एका मंडळाला त्यांनी परमिशन दिलेले आहे. पण याचा अर्थ काय होतो की तुम्ही एका मंडळाला कुणाला तरी तिथं वरचढ करताय. तर माझं असं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही प्रत्येक वेळी जर स्थानिकांना डावलणार असाल आणि त्यांच्यावरती येऊन तुम्ही मुंबईतून आणि त्यात बाहेरनं येऊन जर आमच्यावरती दादागिरी करून आम्हाला सांगणार असाल की कार्यक्रम कसा होतो ते आम्ही बघू तुम्हाला गडावरती पाय फिरून देणार नाही तर हा गड आमच्या अंगणात आहे. इथली मंडळी आम्ही सगळी एकजूट आहोत आणि आमच्यामध्ये बाहेर नेऊन जर कोण फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही त्याला शांत बसणार नाही असं आम्ही त्यांना आव्हान करतो. परिस्थिती होणार नाही कारण हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे त्याच्यामुळे संघर्ष कोणी कोणाशी करायचा आहे. जर चांगलं काम करायचं आहे तर चांगल्या मनाने यायचं आहे कोणी का असणार. आम्ही त्याचा स्वीकार करतो आहे. आम्ही इथले मावळे आहोत त्यामुळे काही अडचण आली तरी आम्ही तुम्हाला सामोरं जाणार आहोत. त्यासाठी कोणीही वेगळं काय समजण्याचं कारण नाही आहे. जे काय लिमिटेड लोकांना सांगितलं त्या लिमिटेड लोकांनीच वरती जायचं आहे हे आमचं आव्हान आहे. बरोबर 23 तारखेच्या नंतर 10 दिवसांनी जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी पाचड या ठिकाणी होते. मग ह्याही कार्यक्रम आम्ही त्याच पद्धतीने करत असतो गेल्या वेळेलाही केला आणि गेल्या अनेक वर्ष करतो आहे. तर तोही कार्यक्रम तिथीप्रमाणेच केला जातो म्हणून जे सगळे कार्यक्रम तिथीप्रमाणे होतात त्याच्यामध्ये संघर्ष ही भाग नाही आहे त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे.